चला उभारा शुभ्रशिळेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा किनारा तुला पामराला। खळाळणाऱ्या लाटा, कोसळणारा पाऊस, घोंगावणारी वादळ, पोचणारे वारे, गोठवणारी थंडी, असं सगळं काही झेलत झेलत या रणरागिणी जगप्रवासाला निघाल्या आहेत। नजर ठरेल तिथवर फक्त समुद्राचं पाणी, कुठल्याही वस्तीचं मागमूस नाही, अशात फक्त शिडाचं जहाज आणि त्या सहा जणी जगभ्रमंतीला निघाल्या। प्रचंड धडाडीच्या समुद्राशी दोस्ती असणाऱ्या अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा असं म्हणत जग पालथ घालणार आहे। नौदलाची ही नाविका सागर परिक्रमा INSV तारिणीवरून ही जगसफर सुरू झाली आहे। छप्पन्न फूट लांब, 4.5 मीटर रुंद आणि 56 टन वजनाची ही तारिणी गोव्यामध्येच ही बोट बांधण्यात आली आणि 2017 ती नौदलात दाखल झाली। या जहाजाचं शीळ 7 मजल्यांपेक्षाही जास्त उंच आहे। या बोटीत खालच्या बाजूला असलेला 9 टन वजनाचा शीशाचा एक दिवा या शिडाला धरून ठेवतो आणि शिडाची दिशा नियंत्रित करतो। बोट बांधताना भावना एकच असते की जो माणूस जाणार आहे जगप्रवासाला त्याला बरेच अडथळे वाटेत येऊ शकतात, तर त्याचा विचार करून बोट ही चांगलीच बांधावी लागते। पण पहिल्या बोट बांधल्यानंतर एवढे सक्सेसफुल व्हॉयजेस झाल्यानंतर आता प्रेशर आहे, कारण काही लोकांची एक्सपेक्टेशन अशी असते की आम्ही चांगल्याच बोटी बांधाव्या। त्या एक्सपेक्टेशनमुळे थोडं प्रेशर येतं, पण मनात एकच विचार असतो की आपण बांधणार आणि कोणीतरी जाऊन ती वापरणार आणि त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, सो त्यासाठी आपण नेहमी चांगलंच काम करावं अशी भावना। तामिळनाडूतल्या तारिणी या देवीच्या नावातून या बोटीचं नाव तारिणी ठेवण्यात आलंय। तारिणी म्हणजे तारणारी। संस्कृतमध्ये नौकेला तारिणी म्हणतात, त्यामुळेच सागर मोहिमांना निघण्याआधी बऱ्याच वेळा या तारिणीची पूजा केली जाते। संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थितीत तारिणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि तारिणीवर स्वार होत 6 महिला नौदल अधिकाऱ्यांची ही मोहीम सुरू झाली आहे। या निमित्तानं एक नवा इतिहास लिहिला गेलाय। पर्सनली मुझे सिर्फ सटीक 8 दिन के अंतराल में एक महिला ऐसे हिस्टोरिक टीम को, सेलर्स को फ्लैग ऑफ करना, मैं मानती हूँ बहुत ही मेमोरेबल इवेंट मेरे पर्सनली और भारत के चरित्र में ये एक बहुत ही सोने के अक्षरों में लिखने वाले विषय, इसलिए मैं मानती हूँ इस ट्रिप को एक बहुत ही सफल ट्रिप मानना अभी ही हम मान सकते हैं, क्योंकि इनको इतना ट्रेनिंग और इतना संसाधन दिए गए हैं जिससे वो चैलेंजेस को मीट कर पाए। 10 सप्टेंबर 2017 सुरू झालेली ही जगप्रबंधी 2018 पूर्ण होणार आहे। पुढच्या 8 महिन्यांमध्ये तब्बल 21,600 नॉटिकल माइल्स म्हणजेच
तब्बल 24,000 किलोमीटरपेक्षाही जास्तचा प्रवास INSV तारिणी आणि तिच्या वर्षा या 6 रणरागिणी करणार आहेत. या 8 महिन्यांच्या जगप्रवासामध्ये 4 मुक्काम असतील. 10 सप्टेंबरला निघालेली तारिणी 12 ऑक्टोबरपर्यंत ऑस्ट्रेलियातल्या फ्रेमेंटलमध्ये पोहोचणार आहे. 25 ऑक्टोबरला पुन्हा प्रवासाला निघालेली तारिणी 16 नोव्हेंबरला न्यूझीलंडमधल्या लेटलटनला पोहोचेल. लेटलटनहून 23 नोव्हेंबरला तारिणी पुढच्या प्रवासासाठी कूच करेल आणि फॉकलंडच्या पोर्ट स्टॅनलेला 28 डिसेंबरला पोहोचेल. पोर्ट स्टॅनलेमध्ये नववर्षाचं स्वागत करून झाल्यावर 10 जानेवारीला तारिणी शेवटच्या टप्प्यातल्या प्रवासाला निघेल आणि 8 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनला जाईल. तिथेच तारिणीची मोहीम फत्ते होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान परतीचा प्रवास होईल. या जगप्रवासादरम्यान या 6 जणी 3 समुद्रांवर राज्य करणार आहेत. हिंदू महासागर, पॅसिफिक समुद्र आणि अटलांटिक समुद्र या 3ही समुद्रांमध्ये सुरू असलेल्या खलबतांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. या मोहिमेदरम्यान अपारंपरिक ऊर्जास्रोत, समुद्रातलं प्रदूषण, लाटांमध्ये होत जाणारे बदल आणि बदलत्या हवामानाचा अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेचं नेतृत्व करतीये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी. तिच्यासह लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट पी स्वाती, लेफ्टनंट एस विजया देवी, लेफ्टनंट बी ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता या तारिणीचं सारथ्य करणार आहेत. हम पूरी जो टीम है ये 6 लोगों की, ये सभी अलग अलग कैडर से हैं नेवी के. तो ये किसी स्पेसिफिक कैडर में नहीं थे. सेलिंग में पहले हमारा इतना कुछ वो नहीं था. हम डिफरेंट डिफरेंट कैडर से आते. तो 2 हमारे जो हैं जो क्रू हैं वो आर्किटेक्चर, नेवल आर्किटेक्चर, 2 एजुकेशन ऑफिसर्स हैं नेवी में और 2 एयर ट्रैफिक कंट्रोलर्स हैं. तो हम 6 लोग ऐसे एक मिक्स हैं और सभी डिफरेंट जगहों को बिलोंग करते हैं. कुछ पहाड़ों से हैं, मेजॉरिटी आर फ्रॉम द माउंटेन्स एंड 2 पीपल आर फ्रॉम आंध्र प्रदेश. सो सबके फैमिलीज आर वेरी सपोर्टिव एंड वेरी एक्साइटेड अबाउट इट. देखिए 40,000 किलोमीटर हम 1 गो में नहीं कर रहे हैं. हम पहला हमारा वॉइस सिर्फ ऑस्ट्रेलिया तक है, जिसमें हम अप्रॉक्सीमेटली 10,000 किलोमीटर्स कवर करेंगे. सो हम पहले भी इतना सफ़र कर चुके हैं तय. तो डेफिनेटली हर एक सेलिंग अपने साथ नए चैलेंजेस लेके आती है और ये सेलिंग भी डिफरेंट नहीं होगी. यही है होप कि हमें इवेंट्स फेवरेबल मिलें, फॉलोइंग सीज मिले और जो हर एक यॉट्समैन की एक चाह होती है. या मोहिमेचं नेतृत्व करणारी वर्तिका संयमी आहे. घाईघाईत निर्णय न घेणं, प्रत्येकाची मतं लक्षात घेणं या सगळ्या गुणांमुळेच तिच्याकडे INSV तारिणीच्या नाविका सागर परिक्रमेची धुरा सोपवण्यात आली आहे. बीटेक ग्रॅज्युएट असलेल्या लेफ्टनंट कमांडर वर्तिकानंच INS महादेवीवरच्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. समुद्र हा लहानपणापासूनच तिच्या जिव्हाळ्याचा विषय. उत्तराखंडमधल्या ऋषिकेशमध्ये तिचं बालपण गेलं. नद्यांशी लहानपणापासूनच दोस्ती झाली. लहान असल्यापासूनच वर्तिकाला वाहत्या पाण्याबद्दल आकर्षण. ती तासनतास नद्या आणि समुद्र पाहत बसायची. वेगवेगळे समुद्र पाहायला तिला आवडतात. समुद्राला समजून घ्यायला आवडतं. त्यासाठीच ती नौदलात आली. वर्तिकाला साथ देणारी दुसरी लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल. प्रतिभा ही हिमाचलच्या पर्वतरांगांमधली पहाडी मुलगी. प्रतिभाला गोवा ते पोर्ट ब्लेअर, गोवा ते मॉरिशस आणि गोवा ते केपटाऊन या मोहिमांचा अनुभव आहे. बीटेक केल्यानंतर प्रतिभाला मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती. पण पहाडी मुलगी असल्यानं तिच्यात नसानसात देशप्रेम भरलेलं होतं. त्यामुळे लष्करातच जायचं असं तिनं ठरवलं. नौदलात तिला सर्वोत्तम करिअर सापडलं. नौदलातल्या या मोहिमांमुळे जग फिरायला मिळतं आणि त्यासाठी पैसेही मिळतात. त्यामुळे मी हे करिअर खूप एन्जॉय करते असं प्रतिभा म्हणते. लेफ्टनंट पी स्वाथी ही मूळची आंध्र प्रदेशातली. विशाखापट्टणममध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर ती नौदलात रुजू झाली. ट्रान्स अटलांटिक इंटरकॉन्टिनेंटल समुद्रातल्या स्पर्धेत तिनं भाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन ते ब्राझीलमधल्या रियो दी जानेरियो मोहीम आणि INSV महादेवी या मोहिमांचा अनुभव तिच्या गाठीशी आहे. विशेष म्हणजे INSV तारिणीवरून जगभ्रमंतीला निघालेल्या 6 जणींपैकी स्वाती ही एकमेव विवाहित महिला नौदल अधिकारी आहे. या मोहिमेसाठी तिला तिचे आई वडील आणि नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा आहे.
तिचा नवराही नौदल अधिकारी आहे, त्यामुळे तिला घरातूनही विशेष टिप्स या मोहिमेसाठी मिळाल्या. लेफ्टनंट विजया देवी ही मूळची मणिपूरची. 2014 पासून तिला सागरी मोहिमांचा अनुभव आहे. विजया देवीचे वडील मणिपूर रायफल्समध्ये जवान होते. घरातल्या चार भावंडांपैकी विजया देवी ही एकमेव मुलगी. नौदलात जाण्याच्या विजया देवीच्या निर्णयावर तिच्या घरचे थोडेसे नाखुश होते, पण विजया देवीला तारिणीवर काम करताना पाहून तिच्या घरच्यांचा राग कुठच्या कुठे पळून गेला. लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापती ही तेलंगणाची. तिला INS महादेवी मोहिमेचा अनुभव आहे. बीटेक झालेल्या ऐश्वर्याचं लष्करात जाण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हैदराबादमधल्या हकीमपेठ या एअरफोर्स स्टेशनवर ती लहानाची मोठी झाली. लहान असल्यापासून हकीमपेठ एअरबेसवरून विमानं उडताना ऐश्वर्या पाहायची. तेव्हापासून एअरफोर्समध्ये पायलट होण्याची तिची इच्छा होती, पण तिला नौदलाचा युनिफॉर्म जास्त आवडला आणि एअरफोर्सच्या निळ्या रंगापुढे नौदलाचा पांढरा रंग सरस ठरला. ऐश्वर्यानं हाच नौदलाचा युनिफॉर्म चढवला. तिला बंजी जम्पिंग, रिव्हर राफ्टिंगची आवड आहे. लेफ्टनंट पायल गुप्ता ही मूळची उत्तराखंडची. तिलाही सागरी मोहिमांचा अनुभव आहे आणि शिडाच्या जहाजातून जगप्रवास करण्याचं तिचं स्वप्न होतं. ते आता INSV तारिणीवरच्या सागर नाविका परिक्रमेच्या रूपानं पूर्ण होत आहे. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. या सहा जणींनी याआधी महादेवीवरची परिक्रमा पूर्ण केली आहे. 2009 मध्ये नौदलात दाखल झालेल्या महादेवीनं 2009 आणि 2013 मध्ये सागर परिक्रमा केल्या. त्यानंतर नौदलानं सीमारेषा विस्तारायचं ठरवलं, म्हणूनच INSV तारिणीवरची ही मोहीम निश्चित करण्यात आली. या निमित्तानं नौदलाच्या कक्षा रुंदावण्यास वाढणार आहे. या सगळ्या जणींना 2015 पासून तारिणीवर प्रशिक्षण दिलं जात आहे. बोटीचा कोपरान कोपरा त्यांना माहीत व्हावा यासाठी 2 वर्षांपासून तारिणीसह या सहाही जणींचा मुक्काम गोव्यातच आहे. या सगळ्या जणींनी आतापर्यंत तारिणीवरून छोट्या मोठ्या सागर मोहिमा केल्या. त्यामध्ये कारवार ते पोरबंदर, ब्राझीलमधलं रिओ ते दक्षिण आफ्रिकेतलं केपटाऊन ते मॉरिशस अशा मोहिमांचा समावेश आहे. या सगळ्या दरम्यान बोटीला समजून घेण्याचं प्रशिक्षण, काही बिघाड झाल्यास दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलंय. नेव्हिगेशन अर्थात बोटीची दिशा ठरवणं, संपर्क यंत्रणा कशी हाताळायची, हवामानाचा अंदाज, या सगळ्याचं प्रशिक्षण कोचीमधल्या प्रशिक्षण केंद्रात झालं. एकतर बोटीवर काही बिघाड होऊ शकतो किंवा हवामान खराब होऊ शकतं, वारा जास्ती फार जोरात येऊ शकतो, मोठ्या लाटा येऊ शकतात, बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे जर हे एवढं सोपं असतं तर खूप लोकांनी केलं असतं. एवढं कठीण आहे म्हणूनच फार कमी लोक करतात. या परिक्रमेतला पहिला टप्पा म्हणजे गोवा ते ऑस्ट्रेलियातलं फ्रेमेंटल हा तसा सोपा आहे, पण ऑस्ट्रेलियाच्या पुढे समुद्र खवळलेला असतो. 8 ते 9 मीटर इतक्या उंचीच्या लाटा समुद्रात उसळतात. ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं वारे वाहतात. समुद्रानं असं रौद्र रूप धारण केलेलं असताना रात्रंदिवस त्याच समुद्रातून वाट काढत प्रवास करावा लागतो. 25 ऑक्टोबरपासून फ्रेमेंटलच्या पुढे त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. तिथून न्यूझीलंडच्या टेटलटनमध्ये नियोजित वेळेत पोहोचावं लागेल. थंडी जास्त पडली तर समुद्रात हिमनग तयार होतात. त्या हिमनगांचा बोटीला धोका असतो. अशा अनेक आव्हानांचा सामना करत, मजल दरमजल करत या सहाही जणींना ही सागर परिक्रमा पूर्ण करायची आहे. चॅलेंजेस समुद्रात कुठेही येऊ शकतात तुम्हाला, पण ह्यांच्या रूटवर जसं आता एक 40 डिग्री साऊथ लॅटिट्यूडच्या दक्षिणेला गेल्यावर तिकडे साधारण समुद्र बराच जास्ती खराब असतो. म्हणजे ह्यांच्या ट्रिपमध्ये पाहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या पुढे, तर तिकडे समुद्र मोठ्या मोठ्या 8-8, 9-9 मीटरच्या लाटा असतात. 100-1 किलोमीटर ताशी वेगाच्यापेक्षा जास्ती वारे असतात.
तर त्यामुळे ते आणखीन जास्त चॅलेंजिंग होतं. थंडी असते खूप, जास्त चॅलेंजिंग होतं. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. समुद्र किंवा बोट या दोघांनाही स्त्री पुरुष असा भेद समजत नाही, त्यामुळे महिला म्हणून समुद्राला सहानुभूती किंवा सॉफ्ट कॉर्नर नसतो. त्यामुळे तुम्ही महिला आहात हे विसरून जा. या पहिल्या बेसिक नियमापासूनच या सगळ्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. आधी स्वतःची काळजी घ्या, बोटीची काळजी घ्या आणि समुद्राची काळजी घ्या, ही या जगप्रवासाची त्रिसूत्री. एकाच बोटीवर कित्येक दिवस ठराविक लोकांबरोबर काम करायचं. नजर ठरेल तिथपर्यंत पाहण्याशिवाय काहीच नाही. कुठली मदत लागलीच तर सहा जणींशिवाय एकमेकींचं कुणीच नाही. अशा परिस्थितीत तुमचं शारीरिक आणि मानसिक धैर्य कायम ठेवणं हेच मुळात मोठं आव्हान असतं. मग टेन्शन कमी करण्यासाठी एकत्र गाणी म्हटली जातात, लहानपणीच्या गप्पा मारल्या जातात. बोटीचे सहा भाग करून त्या प्रत्येक भागाची जबाबदारी प्रत्येकीवर सोपवली जाते आणि या जबाबदाऱ्या रोटेशननुसार बदलतात, त्यामुळे एखादीवर कामाचा जास्त ताण पडत नाही. आव्हानं फक्त समुद्रातूनच येत नाहीत, ती आकाशातूनही येतात. एखाद्या बोटीमुळेही येतात, हिमनगामुळे येतात. ही सगळी आव्हानं या रणरागिणी पेलताय. सात नभांना आव्हान देत, नव क्षितिजांची निर्मिती करत त्यांचा हा प्रवास सुरूच राहणार आहे. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा त्या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा, असं म्हणत कोलंबसानं गर्वगीत गायलं होतं. आता INSV तारिणीवरच्या या सहा रणरागिणी इतिहासातलं नवं गर्वगीत लिहिण्यासाठी जग पालथं घालायला निघाल्या. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.